वेलकम टू डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या लेक्चरमध्ये आपण कोबास सिक्स एट झिरो झिरो मशीनबद्दल जाणून घेणार आहोत हे चित्र तुमच्या समोर आहे ही कोबास सिक्स एट झिरो झिरो मशीन आहे आणि भारताने ही कोविड नाईन्टीनच्या टेस्टिंगसाठी मागवलेली मशीन आहे तर याच्याबद्दलचे काही बेसिक जाणून घेऊयात तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक वापरा आणि त्याचप्रमाणे फेसबुकवर हा ग्रुपही आहे तो तिथेही तुम्ही फॉलो करू शकता आता ही जी कोबास सिक्स एट झिरो झिरो मशीन आहे तर करोना व्हायरस संबंधीच्या ज्या टेस्टिंग चालू आहे त्याच्यासाठीची चा ही पहिली ऑटोमेटेड मशीन आहे याचं इनॉग्रेशन जे केलेलं आहे ते आपले युनियन हेल्थ मिनिस्टर जे आहे हर्षवर्धन सिंग यांनी केलेलं आहे आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाने कोविड नाईन्टीनच्या केसेसच्या टेस्टिंगसाठी ही मशीन इन्स्टॉल केलेली आहे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल हे नवी दिल्ली येथे आहे न्यू दिल्ली आणि कोबास नाईन्टीन जी आहे ती फुल्ली ऑटोमेटेड मशीन आहे आणि हाय एंड मशीन फॉर परफॉर्मिंग रियल टाईम पॉलिमरेज चेन रिॲक्शन आर टी पी सी आर याचा फॉर्म लक्षात ठेवा एम सी क्यू करता आर टी पी सी आर काय आहे रिअल टाईम पॉलिमरेज चेन रिॲक्शन टेस्टिंग फॉर कोविड नाईन्टीन याची क्वालिटी चांगली आहे वॉल्यूम खूप चांगला आहे आणि जवळपास चोवीस तासामध्ये बाराशे से सॅम्पल टेस्ट करते ही मशीन चोवीस तासात बाराशे म्हटल्यानंतर जी याच्यामुळं काय होईल की आपला जो स्पीड आहे टेस्ट करण्याचा तो वाढून जाणार आहे त्याच्यानंतर ही जी मशीन आहे ती रोबेटिक्स च्या फंड्यांनी काम करते आणि त्याच्यामुळे कंटॅमिनेशनचे चान्सेस फार कमी असतात तिच्यामध्ये आणि हेल्थ केअर वर्कर्स जे असतात तिथं काम करणारे त्यांना रिस्क होण्याचे चान्स पण कमी असतात तर हे याचं वैशिष्ट्य आहे आता ही जी मशीन आहे तिला बायोसेफ्टी लेवल टू एवढं म्हणजे रिक्वायरमेंट असते तिची कंटेम कंटेनमेंट ऑफ लेवल फॉर टेस्टिंग आता हे काय प्रकरण असतं की बायोसेफ्टी लेवल टू आता हे बायोसेफ्टी लेवल टू जे आहे तर ते हे एन सी डी सीमध्ये आहे आणि म्हणूनच तिथं ठेवण्यात आलेलं आहे तिला आता बायोसेफ्टी लेवल टू प्लस ज्या प्रकरण आहे की हिच्यामध्ये अशा लॅबोरेटरीज असतात ज्या ह्युमन डिसीज संबंधी जे काही संबंधित एजंट्स आहेत म्हणजे पॅथोजेनिक इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम त्यांच्या बरोबर काम करतात त्यांच्यासाठी काम करतात आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मॉडरेट हेल्थ हझार्ड आणि त्या सगळ्या गोष्टी असतात मग फॉर एक्झाम्पल बाकीचे पॅथोजन्स जे असतात तर काळजी तिथं त्या पद्धतीने घेतली जाते आता ही जी मशीन आहे ही फक्त कोविड नाईन्टीनचा व्हायरस नोवेल करोना व्हायरसच बघणार का नाही हिपॅटायटिस बी सी त्याच्यानंतर एच आय व्ही त्याच्यानंतर मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर्कोलासिस पॅपिलोमा व्हायरस त्याच्यानंतर सायटोमेगा लो व्हायरस त्याच्यानंतर चॅमेडिया बॅक्टेरियल इन्फेक्शन नेसेरिया बॅक्टेरिया म्हणजे वायरस बॅक्टेरिया दोघं इन्फेक्शन ही चेक करू शकते तर तेही एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आता ही मशीन नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या इथं ठेवण्यात आलेली आहे आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल जे आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज ही आधी याचं ओरिजिन म्हणजे खूप सुरुवात जी झाली होती एकोणासशे नऊमध्ये तर मलेरिया ब्युरो सेंट्रल मलेरिया ब्युरो म्हणून याची सुरुवात होती ती कसोली हिमाचल प्रदेशला नंतर मग ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज आणि आता रिसेंटली त्याचं जे नाव झालं दोन हजार नऊमध्ये नॅशनल डिफेन्स आता नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल आणि त्याचे मँडेट्स अजून लार्ज झालं त्याचा कॅनव्हास लार्ज केला गेला म्हणजे याची नावं कशी बदलत गेलेली आहे तर सेंट्रल मलेरिया ब्युरो हे पहिलं होतं त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज एन आय सी डी आणि दोन हजार नऊमध्ये याचं जे नाव आहे ते म्हणजे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल त्याच्यानंतर ही नोडल एजन्सी आहे की भारतामध्ये डिस डिसीज सर्वलन्स असू देत फॅसिलिटेटिंग प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कम्युनिकेशन डिसीज असू देत तर यांच्यासंबंधीची ही नोडल एजन्सी आहे त्याच्यानंतर इथं ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं स्पेशलाइज मॅनपॉवर फॉर पब्लिक हेल्थ त्याच्यानंतर लॅबोरेटरी सायन्स असेल एचोलॉजिकल सर्विसेस असतील तर त्यासंबंधीचं अप्लाइड रिसर्च असेल तर त्याचं इथं ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंडर हे काम करतं आणि याचं इन्स्टिट्यूट हेडक्वार्टर जे आहे ते दिल्लीला आहे तर हे मशीन आणि ही संस्था या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं स्पॉटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद